बॉल चार षटकामध्ये 48 धावा जमा करायचे आहेत. फक्त 10 खेळाडू घेऊन मैदानामध्ये उतरला होता तो कालिकामाता कालवारा संघ. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते. आपण पाहतोय चालू सीझन मध्ये कालवार संघ बऱ्याचदा स्पर्धेच्या माध्यमातून 10 खेळाडूंसहित केलेला पाहिलेला आपण. चाचणी स्पर्धेपासून सुरुवात झालेली आहे. मुकेश, सुनील, योगेश, सदानंद म्हात्रे असे मोठे खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. मित्रांनो आपण म्हणतोय जय दुर्गा चषक 2018 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक जय दुर्गा 40+ संघ टेमगरपाडा. या स्पर्धेचं अतिशय चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवड टेमगडपाडा भिवंडीतील एक नामांकित क्रीडांगण म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अतिशय चांगलं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. भिवंडी सिनियर 40+ संघटनेमध्ये संघ जरी नौका असला तरी मात्र एक चांगलं आयोजन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या इनिंग इथं जागृत मॅडम रणालय संघाची संपलेली आहे तर दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी मी माझ्या सहकारी मित्र मोहनदादा भुईर यांना आमंत्रित करतोय की कशा प्रकारे गोलंदाजी होते की मात्र फलंदाजी हे पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतोय भिवंडी समालोचक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आमचे परम मित्र मोहनदादा भुईर यांना. धन्यवाद कलराम भाऊ. मित्र सकाळच्या सत्रातील पहिला सामना आजच्या दिवसातील उद्घाटनी सामना दोन नामांकित संघामध्ये आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी जागृत माळा राणाला संघ प्रथम फलंदाजी करतोय. चार षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 47 आणि विजयाचं जे लक्ष आहे ते 48 धावांचं. मित्रो आपण जी स्पर्धा पाहता जय दुर्गा टेमघरपाडा आयोजित 40+ जय दुर्गा चषक 2018 या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं ते प्रिन्स मोवीज आणि ज्यांच्याकडनं नेटची आम्हाला उपलब्धता झाली होती संदीप नेट त्यांचं मी आयोगांच्या वतीनं मनापासून कौतुक करतोय. पूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातनं घर बसल्या पाहू शकता आणि तिचं थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्युझिक यांच्या माध्यमातून केलं जातं. प्रोपरायटर रवी गुळवी आणि त्यांचे इतर सहकारी. त्यानंतर या स्पर्धेसाठी नामांकित पंच बी सी ए पंच म्हणून ज्यांना आपण ओळखतो आहे. या स्पर्धेचे मुख्य पंच सुनील म्हात्रे, सुरेश खरात आणि भाऊ पाटील. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला डी जेची उपलब्धता झालेली आहे सुमधुर आवाज आपण जर ऐकता तो डी जे दीपेश. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं एक सुमधुर असा आवाज समालोचक म्हणून नामांकित असा समालोचक कलराम केनी आणि उत्कृष्ट गुणलेखक अल्पेश गायकवाड. अँड बॅक टू नावन क्रिकेट. मित्रो आपण पुन्हा मैदानाकडे जातोय. विजयासाठी 48 धावांचं लक्ष प्रतिषटकाचा विचार केला तर 12 धावांची सरासरी सलामी जोडी टाळ्यांच्या गदरात मैदानामध्ये रवाना होत आहे. प्रकाश आणि गोरख मंडेवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ जी संघटना आहे त्या संघटनेचे विद्यमान सचिव आदरणीय श्री दिलीप जंबू पाटील त्यांना आपण या व्यासपीठावर मंचावर पाहतोय. तसेच या स्पर्धेचे मुख्य जे आयोजक आहेत तेही या व्यासपीठावर मंचावर चालू सामन्याचं एक आनंद घेताना त्यांना आपण पाहतोय. प्लीज पंचांना विनंती आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. मंदिर में जाने से घंटा बजाने से कोई भगवान नहीं होता. क्रिकेट खेलने से कोई सचिन तेंदुलकर नहीं हो सकता और एक मैच हारने से कोई फकीर नहीं हो सकता. तर पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगा सलामी गोलंदाज सज्ज होतोय.
विकास वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकात पंचारकर गाठ घेतो, राईट समोरचा मारा करतो, स्ट्राइक रोटेट करतो प्रकाश, विकास टू प्रकाश आणि पहिला चेंडू थोडासा स्लोवन डिलिव्हरीचा चेंडू आपण पाहिला, फलंदाज थोडासा शपल होतो चेंडूला, क्रॉस द लाईन खेळतोय चेंडू, शॉर्ट मेकवेडला जातोय, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, मैदान सोडावे लागेल फलंदाज गोरखियाला. पहिली धावा ती वेगानं प्राप्त झाली होती, दुसऱ्या धावेचा मोह आवरताला आणि कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं. मित्रो जे आपण धाव घेताना कॉलिंग फार महत्त्वाचं असतं, एस नो वेट, कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं आणि पहिलाच फलंदाज गोरख हा बाद होतोय, डक शून्य धावसंख्येवर बाद होतोय, कुठल्या चेंडूचा सामना न करता गोरख याला स्वघरी परतावं लागतं, अर्थातच पॅव्हिलियनमध्ये परतावं लागतं. देवीदास येतो नेक्स्ट फलंदाज, विजयाचं जे लक्ष ते 48 धावांचं. जयदुर्गा टेमघर पाडा आयोजित 40+ या क्रिकेटचा एक महासंग्राम मित्र आपण पाहतोय, 3 दिवस चालणारी स्पर्धा, स्पर्धेचा असा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिली लढत पाहतोय दोन नामांकित संघामध्ये. दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघ लढवई आहेत. विकास टू देवीदास, या ठिकाणी थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक आपण पाहतो, चेंडू लँडिंग होतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, ट्रॅव्हल होतोय चेंडू, नो मॅन्स लँड वर चेंडू आपण पाहिलात. जयचन याला सुवर्ण संधी होती झेल करण्याची, मात्र प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला नाहीये. चेरोबा कोण या संघानं आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचंय, कारण विजेत्या संघाशी लगेच आपणास 2-2 करावे लागतील. चालू सामन्यातील विजेता संघ विपक्ष चेरोबा कोण असा पुढील सामना असेल आणि त्या अनुषंगानं चेरोबा कोण आपण सज्ज व्हायचं आहे आणि विनंतीशाल आपणास आपण जी या स्पर्धेची जे शुल्क असेल ते जमा करायचं आहे. पुन्हा एकदा विकास टू देवदास. आता मात्र निश्चित थोडासा खराब चेंडू, दिशाईन चेंडू स्पेअर मारा आपण पाहतोय, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच वाईटची खून करते, अवांतर दाम्याने संघाची धावसंख्या पुढे वाढते, धावसंख्या होते ती 1/4. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा फोर्स केले, चेंडू मिळवून लॉंग ऑनला येतोय, 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहज गत्या, 1-2 धावा अर्जित होतात, 2 धावाने संघात, धावसंख्या 1/6. विजयाचं जे लक्ष आहे तेच 48 धावांचं, प्रति षटकाचा विचार केला तर 12 धावांची सरासरी आहे. पहिल्या षटकाला आरंभ प्रारंभ सुरुवात आगास आहे, विकास गोलंदाजी करतोय, संघाची धावसंख्या ती 1/6. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केला होता, अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिलात, मात्र फक्त आणि फक्त 1 धावा अर्जित होते. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय, या ठिकाणी माझा चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जात आहे, चेंडू मिडवून लॉंगला येतो, 1 धावाची दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आपण पाहतोय, बघूया सहजगत्या. पुन्हा एकदा 2 धावा अर्जित होतात, 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते 11. निश्चितच जे आस्किंग रनरेट जी धावांची गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय, एक उत्तम सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे, जरी 1 गडी बाद झाला असला तरी जी धावांची गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातो आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/11 अशी सुरुवात आहे. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धावा मला वाटतं 37 धावांची आवश्यकता असावी. चला बेलेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करायचं, अगोदरच्या सामन्याला उशीर झालेला आहे.
मित्रों या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी काही मान्यवर व्यक्तींचे अडेकणे आवर्जून आगमन होतंय. एसपी संजय गावित सर एसपी गावित सरांचं साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. थोड्याच वेळात या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपण खुला करायचंय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 11 दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोडेंद्वारा सांभाळते संघाचा करता धरता आणि संगणक प्रदीप. प्रदीप या ठिकाणी मात्र चेंडू अलक्यात बॅटे फक्त थोडासा प्लिक होतो. चेंडू शॉर्ट मिडी केला जातो. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी ठरू शकतोय. बघूया. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातंय. चेंडू मिडापरून लॉंग अपला येतो. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न जो तो असफल होतो. फलंदाज निश्चित मैदान सोडावं लागेल. प्रकाश याला धावचित फलंदाज बाद होतोय. मात्र या दोन धावाने कालिकमाता कालवार या संघाची धावसंख्या होती ती 15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या ती 15. हॅलो. अतिशय उत्कृष्ट फाटका आपण पाहिला. निश्चित चेंडू सीमारसेच्या बाहेर जातोय. चेंडूला जागेवरून लॉप केलं होतं. चेंडू वाडीश लॉंग रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. लँडिंग झाला होता. चेंडू सिमरच्या बाहेर पडणार. आपण षटकार पण षटकार संघ आहे. धावसंख्या होती ती 20. थोडासा इन्सा स्टोक आपण पाहतोय. नोमॅन्स लँडवर चेंडू निश्चित थोडासा लँडिंग झाला होता. 38 जे सर्कल आहे त्याकडे चेंडू पडतोय. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातोय. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते. मला वाटतं दोन धाव अर्जित झाली आहे. धावसंख्या होती ती 22. थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होते मान्यवरांचं. एस एफ पी संजय गावित साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. इन्साइड स्टॉक अतिशय देखना पटका. व्हॉट अ शॉट. व्हेरी ग्लोरियस स्टॉक.
वरी नाइस स्ट्रोक, अत्यंत सुंदर फटका आपण पाहिलो. अतिशय उत्कृष्ट षटकार आपण पाहतोय मुकेश याच्या बॅटमधून. स्लो वन डी लो फोल्टा चेंडू चेंडूला बिरकावून दिला, डाऊन डक ग्राउंड शॉट आपण पाहतोय. वाडीश लॉंगॉन लॉंगॉन याच्यामध्ये चेंडूला जोपर्यंत कलेक्ट केलं जातं तोपर्यंत मात्र एक दोन धावा तिसऱ्या धावेचा आगास होता. तिसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न होता तो असा पद्धतीने फलंदाज देवीदास याला मात्र मैदान सोडावं लागेल. डीजे दोन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 30 अजूनही विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चित सामन्यामध्ये कुठेतरी थोडासा कमबॅक होते. कालिकामाता कालवारा संघ उत्कृष्ट सुरुवात आहे. जरी आपण धावांचं जे विशाल लक्ष पाहिलं मात्र एक उत्तम पाठलाग केला होता. पहिल्या दोन षटकांमध्ये अतिशय दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात पाहिली. विशेष करून मुकेश याच्या बॅटमधून एक उत्कृष्ट फटक्यांची ठेवण आपण पाहिलीत. आता मात्र एक आघाडीचा फलंदाज सदा म्हात्रे येतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाजी सांभाळतोय. विजय पंचारकडे गाठ घेतो, राईट मोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय सदा. या ठिकाणी मात्र चेंडूला जागेवरून लॉप केलंय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. दंदाने षटकार, सो सॉरी मला वाटतं चौकार आहे. वन बाउन्स पहिल्या टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. हॅलो, मुख्य प्रवेशद्वार उघडायचं आहे. या क्रीडानगरीचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपण उघडायचं आहे. मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. एस पी संजय गावित सर यांच्याकडे शुभ आगमन होते. पंच दोन मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे प्लीज. ठाणे शहर एस ए पी संजय गावित सर शुभ आगमन होते मान्यवरांचं. वेलकम, सुस्वागतम. जय दुर्गा चषक 2018 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. वेलकम सर, एस ए पी ठाणे जिल्हा ठाणे शहर संजय गावित साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जय दुर्गा 40+ संघ टेमगरपाडा आयोजित जय दुर्गा चषक 2018 ठाणेचे ठाणे शहर एस ए पी संजय गावित साहेबांचं सहर्ष स्वागत 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 वेलकम. पंचानी सामन्याला सुरुवात करायची आहे.
वेलकम सर, आपला सर्ष स्वागत. ठाणे शहर एसीपी संजय गावित साहेबांचं या स्पर्धेला एक आपली अमूल्य वेल त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेत. मी जयदुर्गा 40+ संघाच्या वतीने आपलं मनस्वी खूप खूप आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. थोडासा स्टँडिंग स्टॉक आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडूला कलेक्ट करता येत नाही. जीवदान मिळतं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद सदा याला मिळतोय. सत साधा सोपा जेल सॉफ्ट डिसमिसल जेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आणि ह्याच दरम्यान या ठिकाणी शुभाग म्हणत होते ते मान्यवरांचं. ठाणे शहर एसएपी संजय गावित साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. मी आयोजकांच्या वतीने तमाम केडासारखे म्हणजे भिवंडीच्या वासियांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतोय. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. चेंडू मिड ऑफ वरून लॉंग ऑफला जातोय. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. थोडासा मिसफील केलं जातं चेंडूला. दक्ष आहेत दोन्ही फलंदाज. आणि ज्या ठिकाणी थोडासा चेंडू मिसफील केला जातो त्या ठिकाणी दोन धावाची करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना. आणि या दोन धाव्याने कालिका माता कलवार या संघाची धावसंख्या होती ती 37 लॉस ऑफ. पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर आताच ज्या मान्यवर आगमन झाले ठाणे शहर एसीपी संजय गावित साहेब आपला मनस्वी श्री छत्रपती शिवाजी 37 महाराज क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. जयदुर्गा 40+ संघ टिमगरपाडा आयोजित जयदुर्गा चषक 2018 मध्ये साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. हॅलो. दोन शतकामध्ये 30 धावा होत्या, 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये 7 धावा आलेले आहेत. 19 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष होतं. धन्यवाद. सामना सुरू होतोय. ओ टू मोहनदादा भोईर. धावसंख्या होती ती 37. चेंडूला सुंदरसा अपरकट केले जातात. चेंडू थर्ड मॅन क्रीजमध्ये ट्रॅव्हल होतो. एक धावावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्नात्मक घातकी ठरू शकतो मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित फलंदाज. एकंदरीत दोन धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 39. साहेबांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो जयदुर्गा 40+ संघ टेमगडबार आयोजित जयदुर्गा चषक 2018 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवसातील आपण पहिली लढत पाहतोय कालिका माता कालवार आणि जागृत मांडला राहणाऱ्या दोन्ही संघादरम्यान. आता मात्र अतिशय अप्रतिम चेंडूची सांगता आपण पाहिली. सुंदर चेंडू होता, अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. परिपूर्ण भेट झाला होता फलंदाज मुकेश निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. व्हेरिएशन पाहायला मिळालं नव्हतं. पुन्हा एकदा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट झाल्यानंतर सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी रंगत आणि सुरस आपण पाहतोय. आता जे विजयाचं लक्ष 6 चेंडू आणि 9 धावा. आलेल्या सर्व क्रीडासेकांचं उपस्थित मान्यवरांचं जयदुर्गा टेमघरपाडा आयोजित 40+ आयोजित जयदुर्गा चषक 2018 मध्ये मनापासून स्वागत. मित्र आपण पाहता क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. आपण टीव्ही मॉनिटरवर शुभ आगमन झालेले मान्यवरांचं मुख्य सन्माननीय एसीपी संजय गावित साहेबांना आपण पाहू शकता. त्यांच्या जोडीला भिवंडी शहर मनसे अध्यक्ष मनोजी गुलवी तसेच जयदुर्गा 40+ टेमगरपाडा संघाचे सहकारी तसेच जम्बो सर पाटील यांना आपण पाहू शकता मंचावर. निश्चितच साहेबांनी एक अमूल्य वेळ दिली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. जयदुर्गा चषक 2018 साहेबांचं पुनश्चद आम्ही जयदुर्गा 40+ टेमगरपाडा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. अंतिम षटकाला प्रारंभ. विजयासाठी अजून 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 9 धावा असं एक छोटस समीकरण विजयासाठी कलवार या संघाला. पहिला चेंडू सुंदरसा फ्लिक केला जातो. चेंडूला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिदममध्ये ट्रॅव्हल होतोय. निश्चितच चेंडू त्या ठिकाणी थोडस शत्रक्षला बीट करून सरसीमाच्या बाहेर जातोय चौकार. मित्र आपण विजयाचं जे लक्ष पाहिलं होतं अंतिम षटकामध्ये फक्त 9 धावांचा आणि पहिल्याच चेंडू अतिशय देखणा फटका. आपण पहिला सदायच्या बॅटमधून आता मात्र परिपूर्ण कमबॅक झालो. कालवार हा संघ विजया दृष्टीने वाटचाल करतोय. विजयासाठी 5 चेंडू आणि 5 धावा.
पाच चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त पाच धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे एक धावाचं कॅल्क्युलेशन आहे. स्लो वन डिलिव्हरी, लो फुलटा चेंडू बिरकावून दिला जातो. चेंडू चेंडू मिडावरून लॉगॉनला येतो. एक धावाची दुसरी धावीचा प्रयत्न. रनिंग बिटवीन सुंदर आहे. दोन फलंदाज समय अतिशय सुंदर आहे. सहज गत्या दोन धावा विजयाचं लक्ष ते फक्त तीन धावांचं विजयापासून तीन धावा दूर. या ठिकाणी मात्र थोडासा मिसअंडरस्टँडिंग स्टॉक आपण पाहतो. चेंडूला फोर्स केलं होतं. चेंडू मिडीम रिझन मध्ये जातोय. सागर याला चेंडू कलेक्ट करता येत नाहीये. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. आणि ह्याच दरम्यान दोन धावा पुन्हा एकदा अर्जित करण्याची संधी. आता मात्र जवळजवळ जागृत मराठ राणाला संघ कुठेतरी पराभवच्याच आहे. त्याला कारण आहे थोडंसं क्षेत्रक्षण कुठे त्यांचं खराब झालेलं आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त एक धाव. हलक्यात बॅने फक्त चेंडूला एक स्वीप केलं जातं. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. आणि सहज विजय संपादित होत आहे. कालिकमाता कालवाऱ्या संघाचा हार्डलक प्रदीप पाटील अँड गुड लक राकेश म्हात्रे. कालवार संघामध्ये एक नवीन चेहरा आपण पाहतोय. निश्चितच राकेश म्हात्रे उत्कृष्ट खेळाडू आहे. जागृत माडा राणाल पप्पू शेठ पाटील यांना आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं आहे. ग्रामपंचायत राणालचे विद्यमान उपसरपंच आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व. हॅलो जागृत मराठा राणाल संघाचे सर्वे सर्वा विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत राणाल सन्मानित सर प्रदीपजी पाटील आपण प्लीज व्यासपीठावर यायचंय. निश्चितच आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या माध्यमातून आपण एसएफए साहेबांना पाहू शकता. संजय गावित साहेब ठाणा शेर एसएफए आहेत. आणि जय दुर्गा 40+ संघाच्या वतीने त्यांचं मनस्वी खूप खूप आम्ही मनस्वी स्वागत करतोय. साहेबांनी आपल्याला अमूल्य वेळ दिली आहे आणि साहेबांचं एक विशेष स्वागत सत्कार केला जातोय. जय दुर्गा 40+ संघ टेमघरपाडा आयोजित जय दुर्गा चषक 2018 मध्ये साहेबांचं विशेष स्वागत सन्मान केला जातोय. मनोजजी गुलवी भिवंडी शहर मनसे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते साहेबांचं विशेष स्वागत सन्मान केला जातोय. जय दुर्गा 40+ संघ टेमघरपाडा अभिनंदन साहेब आपण आलात. आमच्या या स्पर्धेची भेट घेतलीत. आमच्या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल आपला पुनश्च एकदा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर संजय गावित साहेब यांना या ठिकाणी एका प्रेमाची आणि जिवाळीची भेटवस्तू या ठिकाणी दिली जात. आयोजकांच्या वतीनं एक स्पेशल गिफ्ट. निश्चितच या स्पर्धेची नेहमीच त्यांना आठवण राहील अशी एक प्रेमाची आणि जिवाळीची भेटवस्तू त्यांना या ठिकाणी दिली जात आहे. साहेब आपण आलात. आनंद आपण द्विगुणित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं आयोजकांच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. विनंतीशील साहेबांना आपण नाणेबिसाठी खाली यायचं आहे. चोरोबा कोण आणि विजय संघ कालिकमाता कालवार आपले आजचे मुख्य प्रमुख अतिथी एसएपी संजय गावित साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचं नाणेफेक केलं जाणार आहे.